नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे प्रयाग एज्युटेक यूट्यूब चॅनलमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये RTO नोटिफिकेशन 2020 बद्दल बोलणार आहोत की काय क्वालिफिकेशन लागतील, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय राहील याबद्दल बोलणार आहोत. तर आपला जास्त वेळ न घेता व्हिडिओची सुरुवात करूया. तर एकूण 240 जागा आहेत, तर त्याच्यात ओपन कॅटेगरीसाठी 32 जागा आहेत, तर इतर मागासवर्गीयसाठी 208 जागा आहेत. तर सर्वात सुवर्ण संधी म्हणजे महिलांसाठी आहेत, त्यात 73 जागा आहेत, त्याच्यात 10 जागा ओपन कॅटेगरीसाठी आहे, तर 63 जागा ह्या इतर मागासवर्गीयसाठी आहे. तसंच खेळाडू, माजी सैनिक, अनाथ त्यांच्यासाठी 12, 37 आणि 2 जागा आहेत. तर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो याचा आढावा नक्की घ्यावा. तर काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागेल? तर डिप्लोमा इन ऑटोमोबाईल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तर त्यामध्ये डिटेल, डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मशीन टूल फॅब्रिकेशन, प्लांट इंजिनिअरिंग, मेकॅनिकल मेटलर्जी इंजिनिअरिंग इन डिप्लोमा. तसंच BE म्हणजे डिग्रीसाठी मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसाठी जागा आहेत. तर आपण या क्वालिफिकेशनमध्ये असाल तर नक्की या पोस्टसाठी अप्लाय करावा. क्वालिफिकेशन्स: डिप्लोमा इन मेकॅनिकल, साईड ब्रांचेस, म्हणजे प्रोडक्शन, मेटलर्जी इत्यादी वगैरे. तर जे फायनल इयर डिग्रीला असतील तेही ही एक्झाम देऊ शकतात, पण ते 12 जुलै 2020 पर्यंत पास झाले पाहिजे. म्हणजे जर त्यांची आता मे 2020 ची एक्झाम आहेत तर त्यात ते ऑल क्लिअर झाले पाहिजेल. बाकी काही टेन्शन नाही त्यांना, फक्त ते ऑल क्लिअर झाले पाहिजेल. तसंच लायसन्स रिक्वायरमेंटमध्ये प्री एक्झामसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं लायसन्स लागत नाही, पण मेन्स एक्झामच्या वेळी MCWG म्हणजे मोटार सायकल विथ गेअर्स आणि लाईट मोटार व्हेकल म्हणजे 4-व्हीलरचं लायसन्स, ते आपल्याला मेन्स एक्झामच्या वेळी लागणार आहे. आणि जी हेवी ड्युटी आहे ते सुद्धा लागणार आहे, पण जर आपल्याकडं नसेल तर आपण सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये 2 इयरचा कालावधीमध्ये आपण ते काढू शकतो. त्यामध्ये आपण ह्या लायसन्सवरती फोकस करावा, मोटर विथ गेअर आणि लाईट मोटर व्हेकल. तर एक टिप सांगतो तुम्हाला, आपण प्री एक्झामच्या वेळी आपण लर्निंग लायसन्स काढावा. लर्निंग लायसन्ससाठी जास्त खर्च नाही लागत. जर आपण प्री एक्झाम झाल्यानंतर आपण त्याची परमनंट लायसन्ससाठी ॲप्लिकेशन द्यावा. तरी MPSC हेल्पलाईन, त्यांचा फोन नंबर, ईमेल ID, तर काही क्वेरी असल्यास त्यांना नक्की विचारा. पण शक्यतो काही क्वेरी असल्यास कमेंट सेक्शनमध्ये विचारा, त्यांना डिस्टर्ब करू नका. परत त्यांचा फोन लागल्यानंतर परत ते कधी उचलतील याची पण खात्री नाही. हे फिजिकल क्वालिफिकेशन हे सर्वात इम्पॉर्टंट. तर जे मुलं आहे तर त्यांची हाईट 163 सेंटीमीटर पाहिजे, आणि जे मुले आहेत त्यांची 155 सेंटीमीटर हवी. तसंच मुलांची छाती 79 सेंटीमीटर हवी विदाउट एक्सपांड, म्हणजे श्वास आत न घेतल्यावर, आणि श्वास घेतल्यानंतर 5 सेंटीमीटर ॲडिशनल. तसंच मुलींचं वेट 45 kg हवं. तर तसंच एज लिमिटमध्ये 19 ते 38 मध्ये आपलं वय असावं 1 मे 2020 पर्यंत. काही क्रायटेरियासाठी रिलॅक्सेशन आहे, जसं ST ST OBC साठी की 2 ते 5 इयरपर्यंत त्यांना रिलॅक्सेशन आहे. पण ओपन जर असाल आपण तर 21 ते 38 वर्षापर्यंतच अप्लाय करता येईल. जॉब लोकेशन महाराष्ट्रामध्येच राहणार आहे. तसंच एक्झामिनेशन सेंटर औरंगाबाद, मुंबई, पुणे, नागपूर. तर तसं काही नाही, जर आपला ॲड्रेस नाशिक असेल तर कधी कधी नाशिकमधलाही आपल्याला सेंटर भेटू शकतं. त्यानंतर महत्त्वाचं फीज, ओपन कॅटेगरीसाठी 374 फी आहे. तसंच रिझर्व कॅटेगरी म्हणजे ओपन OBC SC ST वगैरे त्यांच्यासाठी 274 आहे. तर तसंच एक सर्व्हिसमॅनसाठी 24 रुपये फी आहे. महिलांसाठीही त्यांच्या कॅटेगरीनुसारच त्यांची फी आहे. त्यामुळे आपली फी फक्त 3 भागांमध्ये डिवाईड होती. त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन,
तर प्री एक्झाम आपली 15 मार्च 2020 ला असणार आहे. प्री एक्झाम आपली 100 मार्कची राहणार आहे, तसंच मेन एक्झाम आपली 300 मार्क्सची राहणार आहे. याचं डिस्ट्रीब्युशनचे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलमध्ये बघू शकता. तसंच मेन एक्झाम 300 मार्काची असणार आहे, ती जुलैमध्ये राहणार आहे. आणि त्याच्यासाठी मी सांगितलं आहे की आपल्याला लायसन्स लागणार आहे. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट की ज्याच्या की कशासाठी हे सर्व चालू आहे, ते म्हणजे वेतन श्रेणी. वेतन 38,600 ते 1,22,800 रुपये पर्यंत, त्याला ॲडिशनल म्हणजे महागाई भत्ता व इतर भत्ते आपल्याला ॲडिशनलमध्ये भेटणार आहेत. तर यावर जास्त लक्ष न देता आपण आपल्या अभ्यासावर जास्त लक्ष द्यायचं आहे. जर तुम्ही फक्त याच्यासाठी परीक्षा देत असाल तर परीक्षा देऊ नका, तुमच्याकडून ती क्लिअर पण होणार नाही आहे. आणि क्लिअर झाली तरी पण तुम्हाला आयुष्यात काही असं काही अचीव केलं तसं वाटणार नाही. त्यामुळे याचं मोटिव नक्की ठेवा, पण ते एक मोटिव असायला हवं, आपलं पूर्ण मोटिवेशन हे नक्कीच नसायला हवं. तर ॲप्लिकेशन डेट आहे 17 जानेवारी 2020. तर लवकरात लवकर जाऊन आपण आपले ॲप्लिकेशन फॉर्म भरावा. ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा त्यावरही तुम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओ बघू शकतात. सायबर कॅफेमध्ये 50-100 रुपये देण्याऐवजी तुम्ही आपलं ॲप्लिकेशन स्वतःहून भरू शकतात. आपण ॲप्लिकेशन फॉर्म मोबाईल लॅपटॉप कुठेही भरू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं, जे विद्यार्थी ही लाईन वाचतील त्यांनीही एक्झाम देऊ नका, कारण जे विद्यार्थी क्लोजिंग डेट विचारतात त्यांचं काही एक्झाम देण्याचं मोटिवेशन नसतं. त्यामुळे एक्झाम द्यायची म्हणजे फक्त देऊ नका, अभ्यास करा, आपलं यश नक्की आपल्याला मिळेल. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. आणखी काही क्वेरी आढळल्यास कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.